नमस्कार। आपण मागील तासाला विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी याचा अभ्यास केला। आज आपण विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमी या नवीन घटकांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमी हा घटक अभ्यासतेवेळी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत, तशी साक्षरता ही सुद्धा मानवाची एक मूलभूत गरज आहे। मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील मूलभूत फरक म्हणजे मनुष्य हा विचारशील प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे। तो समाजात राहतो, समाजातच मोठा होतो, समाजात विकसित होतो आणि शेवटी समाजाच्या विविध घटकामध्ये तो आपला प्रभाव पाडत असतो। आणि म्हणून इतर प्राण्याप्रमाणे विचार करण्याची क्षमता ही मानवामध्ये जास्त आहे। आणि म्हणून मानवाच्या विचाराला गती देण्याचे काम साक्षरतेशिवाय होऊ शकत नाही। आणि म्हणून विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमी पाहत असतेवेळी विद्यार्थ्यांना तो ज्या विविध घटकातून समाजाच्या स्तरातून आलेला आहे, त्या समाजाच्या स्तरातून घटकातून किंवा आर्थिक स्तरातून या विद्यार्थ्यांच्या साक्षरता पार्श्वभूमीच्या घटकावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। आणि म्हणून विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमी पाहत असतेवेळी विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल। उदाहरणार्थ अपंग बालक असतात, मूकबधिर बालक असतात किंवा आंधळे बालक असतात, अशांची साक्षरता पार्श्वभूमीचा अभ्यास करत असतेवेळी आपल्याला असं दिसून येतं की मूकबधिरांना बोललेली भाषा ऐकता येत नाही, आंधळ्यांना लिखित भाषा दिसत नाही। तसंच जे मूकबधिर असतात त्यांनासुद्धा भाषिक अनेक अडथळे निर्माण होत असतात। म्हणजेच भाषिक साक्षरतेचा विचार करत असतेवेळी या विविध स्तरातील किंवा या घटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल। ज्या बालकांचे पालक उच्च शिक्षित असतात त्यांना शिक्षणासाठी उत्तम पार्श्वभूमी निर्माण होते। म्हणजे जे साक्षर कुटुंब असतं किंवा जे पालक उच्च शिक्षित असतात, आई वडील दोघेही शिकलेले असतात, अशा कुटुंबातील जो विद्यार्थी असतो त्याला साक्षरता पार्श्वभूमी चांगली असल्यामुळे त्याच्या भाषिक कौशल्यांचा चांगला विकास होतो। या उलट जे आई वडील अशिक्षित असतात, गरीब असतात किंवा समाजाच्या अशा स्तरातून आलेले असतात की त्यांना या सगळ्या गोष्टींची तिथं कमतरता असते किंवा त्या मिळत नाहीत, साहजिकच शिक्षित पालकांच्यापेक्षा अशिक्षित पालक असलेल्या विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमी ही आपल्याला कमी असलेली दिसून येते। ज्या बालकांना लहानपणीच साक्षरता आणि भाषिक विकासासाठी पाठिंबा मिळत नाही, अशी बालके शाळेत इतर विद्यार्थ्यांच्यापेक्षा मागे पडतात, म्हणजे अभ्यासात ती मागे राहतात। कारण त्यांना इतर साक्षर विद्यार्थ्यांच्यासारख्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नसतात। म्हणून सुशिक्षित समाजाचे जी बालकं असतात त्यांना पुस्तकं म्हणा, ग्रंथालय किंवा इतर ज्या काही शैक्षणिक सुविधा असतात त्या चटकन मिळतात, साहजिकच त्यांचा विकास हा इतर मुलांच्यापेक्षा जास्त झालेला आपल्याला दिसून येतो। सामाजिक आणि आर्थिक दर्जा बालकाच्या शैक्षणिक आणि वर्तनविषयक समायोजनावर परिणाम करत असतो। म्हणजे जे सामाजिक आणि आर्थिक दर्जा जर चांगला असेल, बालकाचे शैक्षणिक विकास चांगला झालेला आपल्याला दिसून येतो, त्याच्या वर्तनातसुद्धा बदल आपल्याला इतर विद्यार्थ्यांच्यापेक्षा चांगले असलेले दिसून येतात। म्हणून उच्च शिक्षण घेतलेल्या पालकांची शैली किंवा उच्च शिक्षण घेतलेले पालकांचे विद्यार्थी हे विकासास पोषक अशी कौशल्य चटकन शिकतात। म्हणून उच्च शिक्षण घेतलेल्या पालकांची शैली ही विकासास पोषक ठरते। म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात त्या साक्षरता पार्श्वभूमीला उपयोगात येतात किंवा साक्षरता पार्श्वभूमीवर परिणाम करत असतात। आणि म्हणून शिक्षण प्रक्रियेतील विद्यार्थी हा एक महत्त्वाचा घटक असतो। त्याला व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम शाळेत होत असतं आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून हे आव्हान पेलण्याचं काम शाळेतील शिक्षक करत असतो। म्हणून त्याचा भावात्मक, क्रियात्मक आणि ज्ञानात्मक विकास होण्यास मदत होईल। म्हणून शाळेतील हा जो काही विद्यार्थी म्हणून महत्त्वाचा घटक आहे त्याच्याकडे भाषाविषयी एक शिक्षणाची साक्षरता पार्श्वभूमी ही
जर शिक्षकाला आधी समजली तर त्याला अध्यापन करणं सोपं जातं, कारण विविध स्तरातील आणि विविध घटकातील विद्यार्थी शाळेतील एकाच वर्गात बसलेले असतात, त्यांची भाषिक आणि साक्षरता पार्श्वभूमी ही वेगवेगळी असते, त्यामुळे अध्यापन करत असतेवेळी जे चांगल्या कुटुंबातून आलेले असतात त्यांना अध्ययन केलेला विषय हा चटकन समजतो, पण ज्यांची भाषिक साक्षरता पार्श्वभूमी कमकुवत असते, ज्यांना या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नसतात, असे अभ्यासात मागे पडतात। म्हणून अशा दोन्हीही विद्यार्थ्यांचा विचार करून जर अध्यापन केलं तर विद्यार्थी शिक्षणाच्या प्रक्रियेत पाठीमागे न पडता तो मनोरंजनात्मक शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होईल। आणि म्हणून खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला साक्षरता पार्श्वभूमीची चर्चा करता येईल। म्हणून विद्यार्थ्यांच्या साक्षरता पार्श्वभूमीला आवश्यक असणारे घटक किंवा विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमीवर परिणाम करणारे घटक आपल्याला पुढीलप्रमाणे पाहता येतील। त्याच्यातला पहिला आहे विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती। विद्यार्थी हा वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीतून आलेला असतो, शाळेत आलेला असतो। घरची परिस्थिती बेताची असेल तर पालक अशिक्षित असतील तर शिक्षणासंबंधी त्याची म्हणावी तेवढी आस्था नसते, साहजिकच संवादांचा अभाव असतो, आईवडील अशिक्षित असतात, शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन तितकासा निकोप नसतो, म्हणून त्याचा परिणाम त्याच्या भाषिक विकासात होतो। शिक्षकाने त्याच्या आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा जर मागोवा घेऊन मार्गदर्शन केलं, त्याला समजावून घेऊन अध्यापन केलं तर त्याच्या अडचणी सुटतात आणि साहजिकच तो भाषिक विकासात प्रगती करू शकतो। म्हणून विद्यार्थ्याच्या साक्षरते पार्श्वभूमी ही त्याच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते। दुसरा घटक आहे विद्यार्थ्याची सामाजिक परिस्थिती। विद्यार्थी हा समाजाच्या विविध स्तरातून आलेला असतो, प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या सामाजिक परिवेशातून शाळेत आलेला असतो, विविध सामाजिक परिस्थितीचा प्रभाव त्याच्यावर पडलेला असतो। ग्रामीण व शहरी सामाजिक परिस्थिती भिन्न असते। ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध नसतात, तिथे शिक्षणाच्या विषयी इतकी आत्मीयता नसते, त्या उलट शहरी भागातील विद्यार्थ्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होतात, त्यामुळं ग्रामीण आणि शहरी भागातील ही सामाजिक परिस्थिती भिन्न असते। अशा विद्यार्थ्यामध्ये भाषिक स्तरात फरक असलेला आपल्याला दिसून येतो। साहजिकच त्या दोन्हींची भाषिक पार्श्वभूमी किंवा भाषिक साक्षरता ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते, आणि म्हणून विद्यार्थ्याने त्यांची ही परिस्थिती सामाजिक कोणत्या स्तरातून आलेला आहे, ग्रामीण आहे का शहरी आहे, हे व्यवस्थित जर लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं तर ते इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षणामध्ये त्या पातळीवर येण्यास मदत होते। तिसरा घटक आहे विद्यार्थ्याची मानसिकता। विद्यार्थी हा शाळेत आल्यानंतर तो ज्या परिवेशातून आलेला असतो, ज्या सामाजिक स्थितीतून आलेला असतो, त्याच्यावर त्याची मानसिकता अवलंबून असते। बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांची मानसिकता ही भाषिक विकासात अडथळा निर्माण करत असते। भाषेचं ज्ञान नसल्यामुळं किंवा भाषेची इतकी माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील, पाड्यावरील, आदिवासी भागातील विद्यार्थी यांना भाषा अवघड आहे असं वाटतं, आणि म्हणून त्यांची बोलीभाषा आणि शाळेत शिकवली जाणारी प्रमाण भाषा याच्यात तफावत असते। साहजिकच भाषा शिकत असतेवेळी त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि मग त्यामुळे विद्यार्थी भाषा विकासात मागे पडतात। अशावेळी त्यांच्यातील न्यूनगंड दूर करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यास विद्यार्थ्यांच्या भाषेविषयी गोडी निर्माण होते आणि भाषेविषयी असलेला पूर्वग्रह दोष त्यांचा दूर होतो, त्यामुळं तो ज्या मानसिकतेतून आलेला आहे त्याच्यावरसुद्धा भाषिक पार्श्वभूमी ही साक्षरता पार्श्वभूमी अवलंबून असते। त्याच्यानंतर पुढचा घटक आहे विद्यार्थ्यांच्या अडचणीची सोडवणूक केली पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असतात, त्या भाषेविषयी असतात, काहींना लिहिता येत नाही, काहींना वाचता येत नाही, अनेक अडचणी येतात, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातील फरक त्यांना समजत नाही, कारण घरात कुटुंबात बोलली जाणारी बोलीभाषा आणि शाळेत प्रत्यक्षात अभ्यास करणारी प्रमाण भाषा याच्यामध्ये तफावत आढळते। साहजिकच तो शिक्षण घेत असतेवेळी गोंधळतो, म्हणून अशा वेळेला त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी दूर केल्यास विषय सोपा होतो आणि भाषेबद्दलची भीती त्यांची दूर होते। आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या ही जी काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर केल्यास विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमी सुधारण्यास मदत होते।
त्याच्यानंतर बोली भाषेचा प्रभावसुद्धा विद्यार्थ्याची साक्षरता पार्श्वभूमीवर परिणाम करणारा घटक आहे. शिक्षणाची भाषा प्रमाण भाषा असते. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या स्तरातील सामाजिक वेगवेगळ्या परिवेशातील विद्यार्थी आलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना ही भाषा आकलन होण्यास अडचण होते, कारण पुस्तकी किंवा प्रमाण भाषा असते ती चटकन विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही, ती प्रयत्नाने शिकावी लागते. प्रमाण भाषेतून अभ्यास करताना बोलीभाषेतील शब्दांचा ते वापर करतात, म्हणजे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना त्या प्रमाण भाषेऐवजी बोलीभाषेचा वापर करतात, मग ते लिहिताना किंवा बोलताना. अशा वेळी शिक्षकाने बोलीभाषेच्या ऐवजी प्रमाण भाषेतून त्यांना काय म्हणतात याविषयी जर मार्गदर्शन केलं तर साक्षरता पार्श्वभूमी सुधारण्यास मदत होते. म्हणून बोलीभाषेचा प्रभावसुद्धा साक्षरता पार्श्वभूमी ठरवत असतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना साक्षरता पार्श्वभूमीवर परिणाम करणारा दुसरा घटक महत्त्वाचा पुढचा आहे तो मित्रपरिवाराचा परिणाम. शाळेत वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांचा मित्रपरिवार तयार होतो. म्हणजे शाळेत वर्गखोलीमध्ये बसणारे वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थी हे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून आलेले असतात. त्या स्तरातून आलेल्या प्रत्येकाची बोलीभाषा वेगवेगळी असते, प्रत्येकाचा आर्थिक स्तर सामाजिक स्तर वेगवेगळा असतो, प्रत्येकाच्या कुटुंबातील साक्षरता पार्श्वभूमी वेगवेगळी असते, आणि म्हणून ग्रामीण शहरी असा सुद्धा भेदभाव असतो. म्हणून प्रत्येकाची बोलीभाषा वेगवेगळी असते. अशा वेळी अध्यापन करताना वेळोवेळी अडचणी निर्माण होतात. तोंडची भाषा अभ्यासात वापरण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते. अशा वेळी शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यास साक्षरता पार्श्वभूमी सुधारण्यास मदत होते. म्हणून मित्रपरिवाराचा परिणामसुद्धा साक्षरता पार्श्वभूमीवर परिणाम करणारा ठरतो. आणि शेवटचा घटक आहे पुढचा, विद्यार्थी पालक शिक्षक संबंध. विद्यार्थी पालक शिक्षक संबंध हे सौहार्दाचे असतील तर भाषिक विकासात हातभार लागतो. म्हणजे विद्यार्थी आणि पालक यांच्या वेळोवेळी शाळेमध्ये बोलून शिक्षकाने अडीअडचणी जर दूर केल्या तर साहजिकच विकासात हातभार लावण्यास मदत होते. बरेच पालक अशिक्षित असतात. अशा वेळी कुटुंबातील विद्यार्थी भाषाविषयक अनेक अडचणी सोडवू शकत नाहीत. अशा अशिक्षित पालकांना योग्य मार्गदर्शन केलं, त्यांच्यातील संवाद वाढवला तर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होते. म्हणून विद्यार्थ्याची साक्षरता पार्श्वभूमी ही पालक शिक्षक संबंधावरून सुद्धा ठरत असते. आणि शेवटचा घटक आहे साक्षरता पार्श्वभूमीवर परिणाम करणारा, ग्रामीण आणि शहरी जीवनशैली. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थी यांच्या जीवनशैलीमध्ये फरक दिसून येतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणाच्या बाबतीत थोडा शहरी भागापेक्षा पाठीमागे पडलेला असतो. साहजिकच भाषाविषयक अडचणीही दोघांच्या वेगवेगळ्या असतात. शहरी भागातील विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी थोडी चांगली असते, कारण आईवडील सुशिक्षित असतात, कुटुंबातून त्यांना मदत होते शिक्षणाच्या. पण ग्रामीण भागामध्ये आईवडील अशिक्षित असल्यामुळे म्हणावा तितका त्यांचा उपयोग किंवा म्हणावी तितकी त्यांची मदत विद्यार्थ्यांना होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी सोडवणे हे शाळेतील शिक्षकांचं काम असतं. आणि म्हणून बऱ्याच वेळेला अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले ग्रामीण पाठ हे शहरी भागातील विद्यार्थ्यांना समजत नाहीत, आणि शहरी भाषेमध्ये असलेले बरेच पाठ हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकत नाहीत. अशावेळी ग्रामीण आणि शहरी यांचा समतोल साधून जर मार्गदर्शन केलं शिक्षकाने तर साक्षरता पार्श्वभूमी सुधारण्यास मदत होते. थोडक्यात विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमीला आवश्यक असणारे घटक पाहत असतेवेळी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती किंवा विद्यार्थ्यांची सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची मानसिकता, अडचणींची सोडवणूक, बोलीभाषेचा प्रभाव, मित्रपरिवाराचा प्रभाव, पालक विद्यार्थी शिक्षक संबंध आणि ग्रामीण आणि शहरी जीवनशैली या घटकांना अनुसरून आपल्याला विद्यार्थ्यांची साक्षरता पार्श्वभूमी अभ्यासता येईल.